Welcome to Sri Nyansagar Coaching Classes YouTube channel. To get latest videos, please subscribe this channel. Today's topic is Unit 2.4 from your textbook, An Epitome of Courage. This is the story of a great scientist, Dr. Stephen Hawking. आज आपण Unit 2.4 या बद्दल चर्चा करणार आहोत. Dr. Stephen Hawking यांचं आयुष्य आणि त्यांनी धैर्य धाडसाने साहसाने जे काही यश मिळवलं ते आपण या पाठात समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया याचं स्पष्टीकरण. An Epitome of Courage, Unit 2.4. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर धड आहे. इपिटोम म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. An Epitome of Courage, धैर्य धाडस साहस याचं मूर्तिमंत उदाहरण. चला तर मग याचं वॉर्मिंग अप आपण बघूया. लेट्स सी वॉर्मिंग अप ची चॅट. अ स्ट्रेंज ट्रुथ. Handicapped are those who refuse to take up challenges, even with all their senses and physiology in perfect condition. अपंग कोण असतात जे एक विलक्षण असू शकते, त्यांचे ज्ञानेंद्रिय शारीरिक कार्यक्षमता उत्तम स्थितीत असूनही जे लोक आव्हान स्वीकारायला तयार नसतात ते लोक अपंग. Understand this and discuss about it. How you can encourage such people to change, become confident? तुम्ही जे लोक असे वागतात असे आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आव्हान स्वीकारायला लावण्यासाठी तुम्ही काय कराल, याचे चार पाच मार्ग तुम्ही सांगा. One, there are pleasant and polite ways of referring to people with physical and mental disabilities. Fill in the table. Column 1, previously used term blind, new polite term visually challenged. Deaf, hearing impaired. Dumb, speech impaired. Mad, mentally ill. Lame, physically handicapped. Read the beginning and complete the story in your own words. You have to complete the story according to the starting of the story. I hope you will continue. You will proceed the story. You will write the story. Now, I am going to teach you a very nice lesson. An Epitome of Courage, Dhairya, Dhadas, Sahas, Yasa, Murtimanta Udara. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. अनेकदा आपण आपल्या कमतरता, आपल्या दुबळेपणा, आपलं अपंगत्व याच्या आड लपण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी तर आयुष्यभर आपण तो विचार करत उडत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Stephen Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. Dr. Stephen Hawking यांचा विचार केला या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक. त्यांनी मात्र तसं केलं नाही. एका अति दुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्याने आपलं संशोधन कार्य रिसर्च सुरू ठेवलं, अविरतपणे सुरू ठेवलं. त्यांच्या ह्या अतुलनीय आणि मूर्तिमंत साहसाचं उदाहरण आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Stephen Hawking was born in Oxford, London on the 88th day of January 1942. बरोबर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली स्टीफन हॉकिंग यांचा जन्म होतो. ऑक्सफर्ड लंडनमधील एक शहर आहे ऑक्सफर्ड. येथे त्यांच्या Little did his parents know that one day their little boy would be head
as one of the greatest scientists of this century. त्यांच्या पालकांना कल्पना सुद्धा नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील एक मोठा शास्त्रज्ञ बनेल किंवा ओळखला जाईल. नाहीतर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. कोणी कल्पनाही केली नसेल की त्यांची बुद्धी हे सगळं आसमंत, हे सगळं आकाश उजळून टाकेल आपल्या बुद्धीने. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि त्याही पलीकडे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धैर्य, धाडस, साहसाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून नावाजले जातील असा विचार सुद्धा कोणी केला नव्हता. करेज इज वंडरफुल थिंग. धैर्य, धाडस एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे, वंडरफुल गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. हा एक गुण जर आपल्या अंगी असेल, ही कला, हे कौशल्य, हा गुण जर आपल्या अंगी असेल, तर मनुष्य माणूस कितीही महाभयंकर संकट आलं तर त्याला सहज सामोरे जाऊ शकतो. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी. हे म्हणणं वावगं ठरणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे या शतकातील धैर्य आणि धाडस याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कॉस्मॉलॉजी, कॉस्मॉलॉजी क्षेत्रातील, कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? विश्वनिर्मिती, ओरिजिन ऑफ द स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिव्हर्स. विश्वाची निर्मिती कशी झाली हे शिकवणारं शास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी. या शास्त्रात त्यांनी निपुणता मिळवली डॉक्टर स्टीफन हॉकिंग. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू व्हीलचेअर. Thanks to a cruel prick of it, yet he is one of the greatest scientists of this century. नियतीची खेळ बघा कशी, बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे सगळं शरीर हे व्हील चेअरला जकडून ठेवलेलं, बांधून ठेवलेलं. असं असूनही ते या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून गणले जातात. An average child stepping grew up to be a normal teenager. एका सर्वसाधारण मुलाप्रमाणेच स्टीफन हॉकिंग सरांचं बालपण चाललं होतं. फुल ऑफ मिसचिप्स, पूर्ण खोड्या करणं, सारखे खोड्या करणं, लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. मात्र संगीत आणि गणित याच्यावर मनसोक्त प्रेम. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांना वैद्यकीय शिक्षण द्यावं. He was bent on studying mathematics, पण स्टीफन हॉकिंग सर मात्र त्यांचा गणितात इंटरेस्ट. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. त्यावेळेस ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नव्हता, त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं, फिजिक्स. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. 17 वर्षाच्या असताना स्टीफन यांना आपल्या हालचाली जडत्व किंवा बोजडपणा येतोय असं वाटायला लागलं आणि एक दोन वेळा तर ते अकारण तोंडावर खाली पडले. काही कारण नसताना अकारण, for no reason. This perplexed him and he went to see his family doctor who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS and AL and LOU, Gehrig's disease, that affects nervous system and eventually weakens all the muscles of the body. त्यामुळे ते थोडे घाबरले, चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा निदान असे झाले की त्यांना एक अतिशय दुर्मिळ असा आजार झालाय, ALS किंवा LOU, गेरिग्स डिसीज नावाच्या आजारात विशेषतः मज्जासंस्थेवर परिणाम होतो, नर्वस सिस्टम त्याच्यावर परिणाम होतो. मज्जासंस्थेवर स्नायू अंकुचन पावतात, स्नायूचा समन्वय कमी होऊन जातो, अखेर शरीरातील सर्व स्नायू कमकुवत झाले, अवशिथिल होतात. स्टीफन सेज दॅट इव्हन As a child, his muscles coordination was nothing to write about him or to write home about.
he recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. जेव्हा ते लिहायचे शाळेत त्यांचे हँडरायटिंग म्हणजे शिक्षक पाहून हँडरायटिंग पाहून शिक्षक संतापायचे, राग यायचा त्यांना, एवढी गचाळ त्यांची हँडरायटिंग त्या आजारामुळे झाली होती. कारण त्यांचा हातावरचं नियंत्रण, स्नायूवरचं नियंत्रण सुटलेलं होतं. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड स्पोर्ट्स, नेव्हरथलेस हिज डिझीज केम टू बोल्ड फ्रॉम ह्यू. त्यांना आता खेळाकडेही दुर्लक्ष, रुची राहिली नव्हती, दुर्लक्ष करायला. आणि आजार जेव्हा त्यांना आजार समजला त्यांना तर हादरवून टाकलं. बोल्ड फ्रॉम ह्यू, सडन अचानक त्यांच्यावर हा हल्ला या आजाराने केला. How much time he had left on this planet, very uncertain. आजार हळूहळू त्यांच्या शरीरात वाढत चालला होता. आपण या भूतलावर, या पृथ्वीवर किती काळ राहणार आहे याची काही शाश्वती त्यांना नव्हती, खात्री नव्हती. द प्रोग्नॉसिस वॉज बॅड. पुढे येणारे डॉक्टरने जे रिपोर्ट काढले, पूर्वरोग निदान होतं आपण, प्रोग्नॉसिस वॉज बॅड अँड दॅट डॉक्टर सेट दे कुड नॉट डू मच. डॉक्टरने पण हतबल झाली, त्याने सांगितलं आम्ही आता काहीच करू शकत नाही. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jane White. तरीही खचून न जाता स्टीफन सरांनी आपलं संशोधन चालू ठेवायचं विचारवलं आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वांग निश्चय झाला, त्यांचा लग्न करायचं त्यांनी ठरवलं. Hawking says, like ironic as it may sound, it is that this dismal stage he began enjoying his life most. ते सांगतात थोडस ऐकायला विचित्र वाटेल पण या काळात मात्र मी माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगायला लागलो. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आता मात्र ते अगदी नवे जोमानं, उमेदीनं, क्षणापुरतं आपल्याला जगायचा असा विचार करून त्याने आपलं संशोधन नवीन जोमानं, नवीन विगरनं करायचं ठरवलं, सुरू केलं. इन द मीनवाइल द डिसीज वर्क्ड इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी. त्या दरम्यान हळूहळू स्टीफन सरांच्या बॉडीमध्ये, शरीरात तो पसरायला लागला अँड लेफ्ट हिम डिसेबल, आणि त्यांना अगदी अपंग करून सोडलं. ही बिगॅन स्टडींग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्या दरम्यान ते कृष्ण विवर, ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करत होते. To get his PhD, by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. त्या दरम्यान त्यांना व्हीलचेअरच्या मदतीनेच इकडे तिकडे ते वावरू लागले आणि त्यांच्या हाताचं आणि त्यांच्या तोंडावरचं वाणी, बोलणं यावरचं नियंत्रणही झपाट्यानं कमी होऊ लागलं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. मात्र कृष्णविवाराच्या अभ्यासानं त्यांच्या कल्पनाशक्तीला, त्यांच्या बुद्धीला नवीन चालना मिळाली, चेतना मिळाली, इमॅजिनेशन. ही मेड मेनी बुक मेकिंग स्टेटमेंट दॅट शॉक्ड, दॅट शूक इस्टॅब्लिश थिअरीज. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक तर्कवितर्क, सिद्धांत मांडले आणि ते त्या काळात हादरवून टाकणारे होते. जे युग प्रवर्तक, ज्या सिद्धांत होते त्यांना ते हादरवून टाकणार होते. सायंटिस्ट बिलीव दॅट द युनिव्हर्स बिगिन विथ बिग बँग. शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की विश्वाची निर्मिती बिग बँगने झाली, विस्फोटाने झाली. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड वॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा, आणि त्यासाठीच त्यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. शरीरावरचं पूर्ण नियंत्रण त्यांचं गेलं होतं, व्हीलचेअरवर बसून राहायचे. तरीही कम्प्युटरच्या मदतीने, संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकले. त्यांनी स्वतःहून तो शोध लावला. Dr. Stephen Hawking is an authority on profound subject of science. विशेषतः Dr. Stephen Hawking सरांचं विज्ञान विषयातील गहन ज्ञान अनेक विषयांमध्ये अधिकारी व्यक्त करतात. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him.
विविध प्रकारचे पुरस्कार, असंख्य पुरस्कार आणि डॉक्टरेट पदव्या त्यांना बहाल करण्यात आल्या. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. ते द रॉयल सोसायटीचे फेलो सदस्य आहे आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सुद्धा ते सदस्य आहे. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, बुद्धिमत्ते आइन्स्टाईन एवढेच तुलनेने समान समजले जाणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज व्हेरी हम्बल मॅन, पण अतिशय विनयशील, अतिशय नम्र, अ मॅन, अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, अगदी विनम्र असा माणूस, अद्वितीय असा माणूस. He was authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. असंख्य अशा संकल्पनांनी त्यांनी पुस्तकात मांडल्या, लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी मांडल्या. त्यांचं लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक होतं. त्यांच्या या सुबोध लेखन कौशल्यामुळे शास्त्रज्ञ आणि विज्ञानतज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजायचं. हिज रायटिंग अ फुल विट अँड ह्युमर. His style is so lucid that non-scientist can also understand. जे शास्त्रज्ञ नाही, ज्यांना विज्ञान विषयाची जाणीव नाही, तेही सहजपणे विज्ञानातल्या संकल्पना सहज समजून घेत असेल जेव्हा ते डॉक्टर स्टीफन हॉकिंग सरांची पुस्तक वाचायचे. हिज बुक, त्यांचं एक लेखन पुस्तक, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे काळाचा संक्षिप्त इतिहास असं नाव पुस्तक त्यांनी लिहिलं, is one of the best selling books in our times. Acha kalati sarvadhik vikri zalele pustakampaiki te pustak. On being asked how he feels about having dreadful ALS, Dr. Hawking, the contingency of optimism and hope says, not very different from the rest. I try and lead as normal life as possible. Not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. जेव्हा त्यांना विचारलं जायचं की ALS किंवा तुम्हाला जो आजार झालाय ALS, डॉक्टर हॉकिंग द कॉन्टिन्यूस ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज, ALS सारखा भयंकर आजार आपल्याला जडलाय, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस ते सांगतात, आशावाद आणि सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण ते सांगतात, मी इतरांपेक्षा नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, मी काही इतरांपेक्षा वेगळा नाही. आय ट्राय अँड लीड नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. मी माझं जे आयुष्य आहे ते मी जगत गेलो, मला त्याबद्दल काही तक्रार नाही. अँड नॉट थिंक अबाउट द कंडिशन ऑफ रिग्रेट, मला त्याबद्दल पश्चाताप पण नाही, तक्रार पण नाही आणि मला खेद पण नाही. It prevents me from doing which are not many. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, Dr. Hawking sarancha vishwas ahe ki yenare pudcha hazaro varshamadhe aplyala kadachit prithviche rahasya ulghadta yetil. Science will discover the core secrets of the universe. Kadachit vijnanala prithviche rahasyahi samjhel, its origin, prithvicha ugam pan samjhel, its history and maybe even predict ultimate demise. आणि त्याचबरोबर उगम तर समजेल पण ते भाकीत पण करू शकतील की पृथ्वी नष्ट कधी होणार आहे. लाईक डॉक्टर स्टीफन हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईफ. स्टीफन हॉकिंग सरांप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य धैर्याचे, धाडसाचे काम करून दाखवले. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. चला तर आपण त्या सर्वांना त्यांच्या आयुष्यात त्यांना त्यांच्या अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना सलाम करूया, प्रणाम करूया. ब्रेव पीपल हू इन स्पाईट ऑफ बिंग डिसेबल टू स्ट्राइक टू देअर बेस्ट. अपंग असतानाही त्यांनी इतकं धाडसाचं, साहसाचं काम करून दाखवलं.